नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर सुखवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुखवार्ताची सुरुवात एका भन्नाट शोधानं. कार चालवण्यासाठी ना पेट्रोल लागेल, ना डिझेल, ना CNG, तरीही तुमची कार धावेल. कुणी केलाय हा चमत्कार? पाहूया. ही गाडी पेट्रोलवर चालत नाही, ही गाडी डिझेलवर चालत नाही, ही गाडी CNG वरही चालत नाही, तरीही ही गाडी चालते. ही गाडी चालते चक्क सौर ऊर्जेवर. ही भन्नाट कामगिरी केली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरच्या 4 रँचोजनी. अमृत वाहिनी कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिकणाऱ्या आदित्य डोंगरे, निळकंठ भागवत, तृप्ती डोंगरे आणि मानसी घुले यांनी एक जुनी मारुती 800 घेतली, गाडीचं पेट्रोल इंजिन काढून टाकलं, त्या ठिकाणी 4 बॅटरीज लावल्या, छतावर 100 वॅट 48 व्होल्टचे 4 पॅनल्स बसवले. सौर ऊर्जेवर ह्या बॅटरीज चार्ज करत ही गाडी 1000 वॅटच्या DC मोटरने 300 RPM पॉवर तयार करते. गाडी ताशी 40 किलोमीटरच्या वेगानं चालते. एकदा का गाडीची बॅटरी चार्ज झाली की 70 किलोमीटरचा प्रवास ती सहज करते, असा दावा केलाय ह्या विद्यार्थ्यांनी. जो डिफरन्शियल आम्ही मेड केलेला आहे तो कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये मेड केला, तो 55 इंचीचा डिफरन्शियल आहे. त्यात 1:4 रेशो आहे. अशा पद्धतीने काही मटेरियल आम्ही आउटडोर इनडोर दिल्लीवरून मागवलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही ही कार तयार केली. ती कार इको फ्रेंडली तयार केलेली आहे. या गाडीत एक नवा गिअर बॉक्सही बसवण्यात आलाय. ही गाडी सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी विद्यार्थ्यांना 1 लाखांचा खर्च आला. या प्रकल्पासाठी प्राध्यापक ईश्वर फाफाळे यांनी बरीच मदत केली. हे सोलर पॅनल आपण साधारण आपल्याला बॅटरी जर पूर्ण चार्ज करायची असेल तर सर्वसाधारण आपल्याला 8 ते 10 तास लागतात. परंतु फ्युचर मॉडिफिकेशनमध्ये आपण हे जर 300-350 वॅटचे सोलर पॅनल लावले तर हार्डली 2 ते 3 तासामध्ये आपली बॅटरी पूर्ण चार्ज होईल. आणि ही गाडी तयार करताना आपण एक कन्व्हेन्शनल मॉडेल वापरलंय, मारुती 800. सध्या सगळीकडेच प्रदूषण प्रचंड वाढलंय. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या भन्नाट कारमुळे प्रदूषण कमी होणार आहे, इंधनाची बचतही होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे पैसाही वाचणार आहे. प्रशांत शर्मा सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, शिर्डी. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या कारनंतर आता बातमी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या एका शाळेची. मुंबईतल्या एका शाळेनं तिचा 90% कारभार सौर ऊर्जेवर केलाय, त्यामुळे वीज बिलाची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. मुंबईतल्या माटुंग्यामधलं हे श्री अमुलख अमीचंद भीमजी विद्यालय. या शाळेनं एक अभिनव उपक्रम राबवलाय, तो म्हणजे ही शाळा सध्या 90% सौर ऊर्जेवर चालते. इतक्या मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर चालणारी मुंबईतली ही पहिली शाळा आहे. त्यासाठी या शाळेनं छतावर 350 सोलार पॅनल लावले. त्यासाठी रोटरी क्लबनं त्यांना मदत केली. शाळेला वर्षभर जितकी वीज लागते त्यातल्या 90% वीज आता या सोलार पॅनल मधून मिळणार आहे. रोटरी क्लब से 10 किलोवॉट सिस्टम हमको फ्री में मिला जर्मनी से. उसके बाद हमने 20 किलोवॉट डाला और बाद में जब हमने सोचा कि वो सिस्टम बराबर चल रहे हैं यहाँ पे तो ये 100 किलोवॉट का विजन किया. तो उसमें हमने रोटरी क्लब को इन्वॉल्व करके जो दोनों फंडिंग करके और स्मार्ट बोर्ड के साथ ये पूरा 83 लैक्स का सिस्टम इंस्टॉल किया. दिस ईयर विद द हेल्प ऑफ रोटरी क्लब एंड अवर गुजराती केलवणी मंडल वी हैव इंस्टॉल्ड एडिशनल 100 किलोवॉट. तो टोटल हमारे पास यहाँ 130 किलोवॉट की कैपेसिटी हो गई है और उसके हिसाब से शायद हमारे स्कूल की जो कोई रिक्वायरमेंट है वो 90% रिक्वायरमेंट स्कूल की इलेक्ट्रिसिटी की पूरी हो जाएगी. ही शाळा 3 माध्यमांची आहे आणि यात 50 वर्ग आहेत. ते वर्ग पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं चालणार आहेत, त्यामुळे इथं विजेची अधिक गरज लागते. वर्षभर 30 लाखाच्या आसपास वीज बिल शाळेचं होतं, मात्र आता या सगळ्याची बचत होणार आहे. शिवाय आणखी 30 सोलार पॅनल वाढवून संपूर्णपणे शाळा फक्त सौर ऊर्जेवर चालवायची आहे,
त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील सौर ऊर्जेचं महत्त्व शाळेपासूनच समजणार असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. This is kind of a message that we are sending across to the children by starting, or we have started doing this out in our own school. लाखो रुपयाची इलेक्ट्रिसिटी जे जे बिल्स भरले जातात दॅट विल बी सेव्ड. आणि सिन्स वी आर युझिंग सोलार पॅनल द इलेक्ट्रिसिटी कॅन बी युज्ड बाय पीपल हू आर अंडर प्रिव्हिलेज्ड डू नॉट गेट इलेक्ट्रिसिटी. सो दिस इज ॲक्च्युली अ गुड बिगिनिंग. इलेक्ट्रिसिटी बिल्स का बिल्स ही कम हो जाएंगे. नंबर वन, जो अंडर प्रिव्हिलेज चिल्ड्रन को हम स्कॉलरशिप देते हैं वो पैसे से हो जाएगा. तीसरी बात जो है, बच्चों को एक नॉलेज मिल जाएगा कि हमको जो एनर्जी मिल रहा है उसको वेस्ट नहीं करना है. विद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा असे ऊर्जेचे विविध प्रकार पाठ्यपुस्तकात असतात, मात्र त्याचं प्रात्यक्षिकच ही शाळा विद्यार्थ्यांना शिकवतीय. पुढच्या पिढीवर वीज बचतीचा आणि पर्यावरणाचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. तळोजा जेलमध्ये एक सोहळा रंगला. या सोहळ्यानं सगळ्यांचेच डोळे पाणावले. हा एक दिवसाचा जेलमधल्या कैद्यांसाठी नवी ऊर्जा, नवी प्रेरणा देणारा ठरला. तळोजा जेलमध्ये रंगलेला हा सुख सोहळा किती कौतुक करू आणि किती नको असं सगळ्यांनाच झालं होतं. निमित्त होतं कैद्यांसाठी आयोजित केलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या गळाभेट कार्यक्रमाचं. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेले कैदी कित्येक महिन्यांनी बायका मुलांना भेटले. कुणी लेकरा बाळांना भरवलं तर कुणी मुलांबरोबर खेळत बसलं. कुणी चिमण्या बाळाला पहिल्यांदाच हातात घेतलं होतं तर कुणी सरळ अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कैदी आणि त्यांचे लहान मुलं यांची प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा तो जिवाळा आहे त्याच्यात ते वाढवायचं. कारण ते मुलांना माहिती नसतं की माझं वडील जेलमध्ये आहे, पण ते भेटू काय शकत नाहीत हे त्यांना कळत नाही. कारण ते बंद आहेत पण ते मुलांना कळत नाही. म्हणून त्या मुलांच्या मनातून ह्या गोष्टी काढण्यासाठी आम्ही डायरेक्ट त्यांचे मुलं आणि बंदी यांची मुलाखत डायरेक्ट घडून येतो आणि आम्ही त्याला ते गळा भेट हे नाव देण्यात आलेले आहे. बाबांना विलगलेल्या मुलांनी शाळेतल्या गमती जमती सांगितल्या. बायकोनं संसारातल्या चार गोष्टी सांगितल्या. तो क्षण साठवून ठेवण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न होता. असं एवढं चांगलं म्हणजे वाटते आता की, आणि मला विचार नव्हता असा की होईल. म्हणजे माझे घरचे बहुतेक आतमध्ये पोराला घेऊन येतील आणि भेटतील. पण ते आता असं घडल्याबद्दल मला लय चांगलं वाटतं, लय अभिमान आहे मला. कारण मी भेटू शकलो माझ्या घरच्यांना, माझ्या पोराला. मला 26 तारखेला, लास्ट मंथच्या 26 तारखेला 4 महिने संपलेत, 5वा महिना रनिंग आहे. खूप आनंद वाटते आणि खूप चांगलं वाटते जे शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. आज बरं वाटलं भेटू. भावाला बघितला नव्हता महिना झालेला. आज खूप आनंद झाला त्याला. कैदी असला तरी तो माणूसच. भावभावना त्यालाही चुकल्या नाहीत. गळाभेटीच्या या सोहळ्यानं कदाचित या कैद्यांना एक प्रकारे उभारीच मिळाली असेल पुढच्या आयुष्यात चांगलं वागण्याची. स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई. अशाच काही सुखवार्ता एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. राज्यातला आदिवासी भाग जो आजही रस्ते, वीज, पाणी, रोजगार, शिक्षण अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे, पण सरकारी मदतीची वाट न पाहता या मुलांनी मेहनतीचा मार्ग शोधलाय. शिरपूर एज्युकेशन ट्रस्टमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांनी थेट सिंगापूर मॅरेथॉन स्पर्धेत बाजी मारली आहे.
सिंगापूरमध्ये नुकत्याच झालेल्या स्टँडर्ड चार्टर मॅराथॉनमध्ये धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमधल्या 5 आदिवासी विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अनवाणी धावणारे हे खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर धावले. ज्या मुलांना काही महिन्यापूर्वी मॅराथॉन म्हणजे काय हे माहीत देखील नव्हतं, त्या मुलांनी गेल्या 2 महिन्यात सराव करून थेट जगभरातल्या खेळाडूंशी स्पर्धा केली. नारायण पावरा या खेळाडूनं 10 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत 14 ते 19 वयोगटात चक्क पहिला क्रमांक पटकावलाय, तर जगन पावरानं दुसरा क्रमांक. जवळपास 50,000 ते 60,000 खेळाडूंच्या या गर्दीत नेमकं कसं धावायचं याचं तांत्रिक शिक्षणही या आदिवासी खेळाडूंना नव्हतं, पण तरीही त्यांनी संधीचं सोनं केलंय. सोमनाथ पावरा हा खेळाडू तर चक्क 21 किलोमीटर ऐवजी चुकून 42 किलोमीटरच्या स्पर्धेत गेला आणि बेशुद्ध पडला, पण तरीही त्यानं 42 किलोमीटरची धाव पूर्ण केली. अशी संधी जर अजून मिळाली मॅडम आम्हाला, हे अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल आणि नवीन सिटी सर, अजून संधी जर भेटली तर 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन म्हणजे हे ते केनिया फ्रॉन्स जे आहे ते त्यांना अजून आम्ही 21 किलोमीटरचे जे आमचे भारतामध्ये आदिवासी विभागात राहतात ते त्यांना त्यांचं आमचं पावर त्यांना दाखवू शकतो. 14 ते 19 वयोगटातल्या स्पर्धेत चेतनानं 5वा क्रमांक मिळवलाय तर अश्विनीनं 6वा. या आदिवासी मुली जिथं राहतात तिथून शाळेत जाण्यासाठी साधी सरकारी वाहतूक व्यवस्थाही नाही. सायकलने प्रवास करून या मुली शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षण घेत धावण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेत आहेत. रनिंग म्हणजे काय असते हे मला माहीत नव्हतं, फक्त मजा म्हणून पळायचं असं, पण जिंकण्यासाठी काहीतरी करण्यासाठी रनिंग काय असतं हे आमच्या सरांनी आम्हाला शिकवलं आणि त्यामुळे आम्ही आज म्हणजे कधी 1 किलोमीटर पण पळालो नव्हतो असं विशेष वाटायचं आम्हाला. जेव्हा 10 किलोमीटर पळायला सुरुवात केली तेव्हा वाटायचं की काय पळू नाही होणार, पण आमच्या सरांचे पॉझिटिव्ह विचार नेहमी आम्हाला पुढे घेत गेले आणि आम्ही 10 किलोमीटर कशा प्रकारे कम्प्लीट करून घेतलं हे सुद्धा आम्हाला समजलं नाही. आमच्या भागात म्हणजे स्पोर्टकडे दुर्लक्ष होतं जास्त प्रमाणात आणि फॅमिलीही सपोर्टिव्ह नसते, पण माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला ही खूप माझ्यासाठी तरी आनंदाची गोष्ट आहे. आणि आमच्याकडे सुविधा फार कमी आहेत, पण SES ने ज्या सुविधा प्रोव्हाइड केल्या त्या सुविधांपासून आम्हाला खूप लाभ झाला. आदिवासी मुलामुलींमधली ही ताकद शिरपूर एज्युकेशन सोसायटीने ओळखली आहे. शिरपूरमध्ये या मुलांसाठी विशेष सुविधा आणि प्रशिक्षण दिलं जात आहे. ये बिगनिंग है ट्राइबल स्पोर्ट्स का. इनमें जो मैंने डेडिकेशन कन्विक्शन एंड इनमें जो सब चीज़ देखा हूँ मैं, यू कैन नॉट इमेजिन. मैं आपको आज बता रहा हूँ, यू जस्ट वेट एंड वॉच. ये अमेरिकन्स, ये यूरोपियंस बाकी कंट्री को ये हैंड्स डाउन बीट करेंगे. कल इनका कंपटीशन रहेगा दोस्त केनियंस एंड नाइजेरियन के साथ. They're top of the line. इनको वही हिसाब से हम अभी तैयार करेंगे. ही आदिवासी मुलं इतरांच्या तुलनेत निसर्गाच्या अगदी जवळ आहेत, त्यामुळे त्यांच्यात भरपूर ऊर्जा आहे. धावणं, बाण मारणं, कबड्डी खेळणं या खेळांमध्ये त्यांना संधी आणि योग्य दिशा मिळाली तर अनेक गुणवान खेळाडू घडू शकतील. दीपाली जगताप पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्या समोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा sukhavarta@gmail.com वर. आज सुखवार्ताचा निरोप घेताना मनाला एक सल्ला. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही.
विचारे बरे अंतरा बोधवीजे मरा सज्जना राघवी वस्ती कीजे।